नमस्कार आज मी तुम्हाला अशा एका तरुणाची भेट घालून देणार आहोत जो कधी काळी आपल्या वडिलांसोबत वडापावच्या त्यांच्याच गाड्यावरती हिर्याना खर तर पेपर मधून वडापाव द्यायचा आणि आता सोबत तो स्वतः सूरज आहे कोल्हापूरात तुझं स्वागत आहे तर त्याच्या टी शर्ट वर देखील बघू शकताय कोल्हापूरचा प्रेम जे याच्या आधी देखील त्यानं दाखवून कोल्हापूर कोल्हापूरमध्ये स्वागत आहे काय सांगशील कसा प्रवास आहे एकतर पहिली गोष्ट की जे तुम्ही सुरुवातीला म्हणालात की वडापावच्या गाडीवर थांबायचो तर तुम्ही अजून पण थांबतो दुसरी महत्वाची गोष्ट की शॉर्ट मध्ये प्रवास म्हणजे हा जो शेजारी माणूस उभा आहे माझा प्रशांत दांडेकर तर काय नाही ते बोंबल बों, बोंब काय बोंबल फुक्या नावाचा एक तो प्रकार आहे की गप्पा मारत फिरत बसायचं कुठेही बोंबल असा एक तो प्रकार आहे तर तो, तो माझ्यामध्ये होता आणि मला माहित नव्हतं की हे पण एक टॅलेंट आहे म्हणजे घरचे काय घरचे नाव ठेवायचे काय उपट सुगिरी करतं वगैरे असं म्हणायचे पण मला नंतर प्रशांतने सांगितलं की तुझी जी ही बडबड आहे त्या बडबडीच्या जीवावर आपण एक चॅनल काढू शकतो युट्यूबवर म्हटलं अरे भाई काय असतं हे आपल्याला माहित नव्हतं मग युट्यूबवर एक चॅनल काढलं आणि अर्थात म्हणजे असं माझ्याकडे बघून वाटू शकतो किंवा असंच काढायचं म्हणून काढलंय पण असंच नाही आम्ही सहा महिने रिसर्च केला नंतर ठरवलं की बाबा दीड वर्ष आपण हे करून बघू चाललं करू। चाल तर ठीक आहे नाही तर बंद करू दीड वर्ष ते खूप चांगल्या पद्धतीने चाललंय तर महत्वाची गोष्ट हे जे सगळंच आम्ही करतोय मराठीसाठी करतोय म्हणजे मराठीकडे नाव ठेवण्याचं कारण हे की मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं चा, म्हणून हे चॅनल आम्ही सुरू केलं आणि आता चॅनलचं चा मीडिया हाऊस झालं म्हणजे अगदी दोन जणांची सुरुवात होती आता ती कित्येक लोकांपर्यंत येऊन थांबली आहे ज्याचं काही कॅल्क्युलेशन असू शकत नाही या लेवलला आता ते आहे अजून पण पुढे वाटचाल करायची आहे महाराष्ट्रातला प्रत्येक भाग आम्हाला पिंजून काढायचा आहे लोकांच्या मनातला प्रत्येक प्रश्न आम्हाला पिंजून काढायचा आहे त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालले आहेत तर असा हा प्रवास आहे आणि आज बघा म्हणजे ई टी व्ही वाले आमच्याकडे येतात तर किमान आम्ही तिथपर्यंत तरी पोहोचलो की व्ही वाले आमचा इंटरव्ह्यू घेतात एवढं तर आहे नक्कीच तुझ्या कामाचं ते यश म्हणावं लागेल खर तर अनेकांचे इंटरव्ह्यू तू स्वतः घेतलेलेस आज आम्हाला इंटरव्ह्यू देतोयस हे सगळा प्रवास करताना किती आनंद वाटतोय कारण की याच्या मागे स्ट्रगल देखील भयंकर आहे तुझं ह्या सगळ्या मागे कधीपासूनचा हा प्रवास सुरू आहे आता किती वर्ष या माझ्यासोबत Uh, स्ट्रगल म्हणजे मानसिकरित्या uh, तर नक्कीच स्ट्रगल आहे म्हणजे असं होतं कधी कधी की अरे काही गोष्टी सुचत नाही कधी कधी असं होतं की शब्द भरकटायला लागतात किंवा मला जसा व्हिडिओ द्यायचा आहे तसं हे तर खूप स्ट्रगल आहे त्याच्याशिवाय मी व्हिडिओ चांगला नाही दिला तर हा पूर्ण टीमचा लॉस असतो आमच्या मी व्हिडिओ चांगला दिला तर हा पूर्ण टीमचा फायदा असतो कुठलीही जगातली अशी गोष्ट नाही की एका रात्रीत तुम्हाला मिळते जर का तुम्ही असं बघ बघितलं जरी असेल तरी प्रत्येकाची मेहनत असते कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीच्या मागे आणि ही जी मेहनत आहे ही तुम्ही कमी नाही करू शकत तुम्ही मग ते सायकलीसारखं असतं की सायकलीला पायडल जर का मारत तुम्ही राहिले तर सायकल पुढे जाणार आहे त्याच्यावरनं पाय काढून घेतला पायडलवरून तर सायकल पडणार आहे तसंच आयुष्याचं आहे तिकडे तुम्ही थांबणार तिकडे तुम्ही पडणार तुम्ही जोपर्यंत सायकल चालू ठेवतायत खेळ चालू ठेवतायत तोपर्यंत तुम्ही हारणार नाही तर तोच एक महत्त्वाचा भाग आहे स्ट्रगल आहे हे नक्की आणि स्ट्रगल सोबतच तुम्ही सातत्य कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो ते चालू असणं हे पण आहे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं ते तेच गिमिक आहे या आयुष्याचं आणि ते मी या फील्डमध्ये म्हणून नाही कुठल्याही फील्डमध्ये आपण असू तरी पण तिकडे स्ट्रगल तर आहेत आणि याच्यामध्ये पण स्ट्रगल नक्कीच आहे एक एक व्हिडिओ तुम्हाला सात आठ कधी बारा पंधरा मिनिटाचा दिसतो पण त्याच्या मागे कमीत कमी पंधरा लोक काम करत असतात आणि त्या पंधरा लोकांच्या रोजच्या कामामधनं तो एक अगदी आठवडा दीड आठवड्याने दी एक व्हिडिओ तयार होतो तर ती एक रेसिपी बनवायला खरंच कष्ट असतात म्हणजे घाम निघतो हे तर आहे अनेक जण उत्सुक असतील की तुझं शिक्षण नेमकं काय आणि हे सगळा प्रवास तू आतापर्यंत केला शिक्षण नेमकं काय अनेकांना जाणून घ्यायचं असेल आणि मराठी क्रीडा हे नाव मागचं नेमकं कारण काय होतं जे आता अनेकांच्या तोंडावरती पाहायला मिळतं अनेक जण तुझा हातामधला माईक बघून देखील सेल्फी काढायला येतात हा सगळा समीकरण काय सांगशील मला खूप बरं वाटलं की हातामधला माईक घेतात आणि फोटो काढायला येतात असं तू म्हणलंस म्हणजे काय की एक मराठी किडा हा ब्रँड झाला असं तर मी म्हणू शकतो म्हणजे उद्या मी चॅनलचा होस्ट असेल नसेल तरी मराठी किडा हे नाव सगळ्यांपर्यंत पोहोचलंय आणि तेच अपेक्षित होतं आम्हाला ते घडतं हे ऐकून एक खूप बरं वाटतंय दुसरी महत्वाची गोष्ट तुझी विचारलीस की, की हे किड्याची संकल्पना कुठून आली तर काय नाही अगदी ठरवून अ साठी जर का चॅनल काढायचं त्याचं नाव फंकी पाहिजे आम्ही ऑलमोस्ट मला वाटतं आठवड्याभर चर्चा करत होतो मग त्यातल्या त्यात जवळ जाणार जवळ जाणार म्हणजे अनेक पुस्तकांमधनं व पुलांच्या आपण बघतो की कीडा किडा हा शब्द वापरला गेला की याच्या मेंदूतला किडा आहे अंगातला किडा आहे तर हा जो किडा आहे तो आमच्यामध्ये मराठीचा होता मराठी भाषेचा होता तर तो मराठी भाषेचा मराठी लोकांचा किडा लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचा होता शिक्षणाचं जे तू विचारलं माझं पी आय सी डब्ल्यू मी करत होतो बी कॉम करत होतो हे करता करता मी बी पी एड सी केलं शाळेत नोकरीला ला लागलो चांगलं व्यवस्थित सी चा, बी एस सी बोर्डाच्या शाळेमध्ये मी शिक्षक होतो आणि मस्त महिनाभर सुट्टी प्रत्येक गव्हर्मेंट हॉलिडे वगैरे मिळायचे पण ते करून मला असं कुठेतरी वाटत होतं की अरे नाही मला थोडं पुश होता येत नाही याच्यामधनं स्वतःला पुढे ढकलता येत नाहीये त्या सर्कल मध्ये मी अडकलो सो शिक्षण काय झालं हे सर्टिफाईड मी कुठ कुठले शिक्षण आहेत याच्यापेक्षा मी अजून पण शिकतच राहतो प्रशांत मी आम्ही सगळेच शिकतोय रोज आणि कसे विषय घेऊन तू समोर येतो त्यामध्ये विषय निवडताना नेमकं काय विचार करत असतो की हा विषय आपल्याला चालवायचाच आहे व्ह्यूज मिळतील म्हणून हा करायचा किंवा वेगळी संकल्पना काय त्याच्या मागे असते नाही सर्वात महत्वाचं आम्ही हे बघतो की मला आवडलं का जे मी काही विचार करतोय ते मला आवडलं का ही पहिली पायरी आहे त्याच्यानंतर चालेल का याचा एक अंदाज असतो की आधी कुठले व्हिडिओ चालले आहेत लोकांना काय आवडतंय आहे मग कशी एंगेजमेंट द्यायची हा दुसरा भाग असतो ते तुम्ही नाही सांगू शकत चालेल चालेल का नाही त्याला <laughs> <थे लगाए। laughs> काय खर तर तू महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये शहरा शहरांमध्ये भांडणं लावलेली म्हणजे ती चांगली आमचं शहर चांगलं की तुझंच चा बाकी कुठला विषय तुलाच महाराष्ट्रातलं कुठलं असं शहर आवडतंय जे मनापासून तू फिरलाय सगळीकडे कुठलं शहर तुला सगळ्यात बेस्ट वाटलं आणि का वाटलं महाराष्ट्रातलं खरं असं एका शहराचं नाव घेताना मला आता अवघड प्रश्न अवघड खूपच अवघड प्रश्न आहे मला असं असं एखादं कारण ना महाराष्ट्र इतकं वरसटाईल आहे ना तिथली लोक इतकी आले की प्रत्येक ठिकाणी वेगळं काय म्हणू वातावरण वेगळी माणसं वेगळं फूड कल्चर वेगळी संस्कृती हे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं आणि भाषा तर काय म्हणजे त्याला काय हेच आहे असं एक वेळ मी सांगू शकतो की मला कोल्हापुरातलं काय आवडतं तर कोल्हापुरातली माणसं आता कोल्हापुरात मी आलो तर कोल्हापुरात जो एक रांगडेपणा आहे ना बोलताना आणि तर रांगडेपणामध्ये कुठेही अहंकार नाहीये हे खूप आवडतं मला म्हणजे प्रेम म्हणजे आता काल आम्हाला एक मुलगा भेटला आम्ही काल दिवसभर त्यासोबत होतो आज पण तो दिवसभर म्हणजे काय नाही आम्ही भेटलोच मी येऊ का तुमच्यासोबत असं म्हटलं आणि आम्ही फिरतो सो हे कोल्हापुरात आहे पुण्यात कदाचित असं होणार नाही पुण्यातला गोडवा आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे सो असं कुठलं शहर माझ्या आठवणीत तरी सांगायचं नाही अवघड आहे मी पण कोकण एक असं ठिकाण आहे की जिथे मी आत्ता शूट साठी पण गेलेल ना तर मला असं वाटलंच नाही की शूट चालू आहे मला असं मी मजा करतोय असं वाटलं काय माहिती तिकडे एक वेगळी वाईब आहे म्हणा किंवा हो काही पण सो तो जो संतपणा निवांतपणा आणि ते समुद्र आहे ना तो आनंद येणार सो कुठे कुठलं ठिकाण आवडतं शहरापेक्षा तर ठिकाण मी कोकण नक्की सांगेल की शेवटचाच प्रश्न विचारतो मराठी किड्यानं काय नेमकं दिलं मराठी किड्यानं मला काय दिलं मराठी किड्यांनी मला एक स्वतःची वेगळी ओळख दिली की माझ्यामध्ये काहीच काय मायामध्ये असं मला वाटत नव्हतं की मी किंवा असं पण वाटायचं कधी कधी की मी पाय काय करू शकतो पण हे सगळं विचारत असतं तर मला असं वाटतं मराठी किड्यांनी मला एक लायकी दिली अवकात म्हणतो ना की तुम्हाला तुमची लायकी दाखवायला लागते अवकात दाखवायला लागते तर ती दिली म्हणजे की काय म्हणू आपण माझी झेप पण मला कळली आणि Uh, मी कुठे कमी पडतो हे पण मला लक्षात आलं की मला कुठल्या गोष्टींवर स्वतःवर काम करायचंय आणि कुठल्या गोष्टी अशा माझ्यामध्ये आहेत ज्या ज्याच्यावर फक्त काम करून त्या थोड्या चांगल्या युटिलाइज करायच्या माझी लायकी मला मराठी किड्याने दिली नक्कीच एखाद्या एक मित्र खरं तर जोडीदार खूप महत्वाचा असतो आणि तो जोडीदार म्हणून प्रशांत त्याच्यासोबत नेहमीच राहिलेला आहे काय सांगशील हा सगळा प्रवास करताना एक एकच प्रश्न विचारतोय तू प्रवास कसा त्यावेळी होता त्याने देखील सांगितलं मला प्रशांतनं सुचवलं दोघंही आम्ही होतो एकत्र तू काय नेमका प्रवास होता आणि काय सांगशील एकंदरीत जसं सूरजने सांगितलं की आम्ही अगदी लहानपणापासून मित्र एक जवळ आमचं घर आहे लहानपासून खेळणं वगैरे असं होतं मला असं सांग असं वाटतं की त्याच्यातलं जे कलागुण मला दिसत होते ते मला असं वाटलं की आम्ही एकत्र काहीतरी करावं आणि ते सगळ्यांसाठी उपयोगाचे व्हावेत आणि खूप इच्छा होती मला मराठीसाठी काहीतरी करावं आणि माझं काम आहे ते सगळं तांत्रिक आहे टेक्निकल बॅकग्राऊंड आहे माझं आजही माझं पडद्यामागत सगळं काम असतं त्यामुळे सूरजनी ते सगळं खूप वरती नेलं आपण म्हणतो की एखादी गोष्ट मल्टीप्लाय किंवा अपस्केल होणं ते खरं तर त्याच्यामुळे शक्य झालं आणि आज जे आपण मराठी गडाचं रूप बघतोय ते सगळं सूरजमुळे आहे आणि आम्ही असं एकत्र काम करण्यामुळे आहे नक्कीच असे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत कंटेंट घेऊन येणारे काही तरुण आहेत जे नक्कीच आपल्या शहरातच नसून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेले त्यापैकीच सूरज हा एक आहे ज्यांना आपला थोडक्यात प्रवास या ठिकाणी सांगितलाय कोल्हापूरमध्ये आज तो आला होता व्हीशी त्यांना खरं तर वेळ काढून ही मुलाखत दिली नक्कीच याच्याप्रमाणेच अनेकांना देखील या संपूर्ण फील्डमध्ये काम करायचं असेल तर याची देखील प्रेरणा घेऊन त्याचे व्हिडिओज पाहून आपण देखील एखादा नवीन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो हे नक्की शेखर पाटील एटीव्ही भारत कोल्हापूर